सरकार थोडेसे ओ माऊली थोडं सरकार थोडं हा असा उजेड येऊन द्या आशिष सकल मराठा समाज संगमनेरच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचं शुभ असं आगमन आपल्या या संगमनेर नगरीत झालेलं आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी यांचा जोरदार टाळ्या या ठिकाणी. अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसून त्याचं स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काय कसं पाहताय निर्णयाकडे? शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा पूर्ण नगरमध्ये बसत असेल आणि असा निर्णय घेतला असेल मला कल्पना नाही, पण घेतला तर कौतुकच आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक हे दर जिल्ह्यात किंवा दर गावात दर तालुक्यात सगळीकडे होणं गरजेचं आहे, ज्याच्यातून आपण शिवाजी महाराजांचा आदर्श आणि शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या श्री शिवाजी महाराज स्वराज्य का निर्माण केलं हे शेवटच्या घटकापर्यंत हा विचार पोहोचणं गरजेचं आहे, आणि म्हणून स्मारक होत असतील ते कौतुकच करतो आणि त्याचं आम्ही कौतुकच करतो. ज्या पद्धतीने सध्या ओबीसी आणि मराठा एकच प्रश्न विचार, ज्या पद्धतीने ओबीसी आणि मराठा हे दोन समाजांमध्ये वाद निर्माण होताना दिसतोय केले जात आहेत पक्ष, मग तुम्ही कसं पाहता की कुठेतरी शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने मला मनापासून एक वेदना होत आहे की ज्या पद्धतीने गरीब मराठा असेल किंवा मराठा असेल ओबीसीमध्ये जे ही दुरी निर्माण व्हायला लागलेली आहे ते होऊ नये. आणि शेवटी हे सगळे भाऊंड आहेत, हे सगळे एका छताखाली राहणारे लोक आहेत, एका गावात राहणारे लोक आहेत, म्हणून जे काय असे वक्तव्य करतात त्यांनी जबाबदारीपूर्वक सगळ्यांनी आपली वाक्यरचना करावी, शब्दरचना करावी, जेणेकरून सामान्य ओबीसीमध्ये आणि सामान्य मराठा समाजमध्ये कुठं बाधा होऊ नये. शेवटी आपल्याला एकत्र नांदायचं आहे, एकत्र सुखात राहायचं आहे. पण जे काही गोष्टी महाराष्ट्रात सध्या चालू आहेत ठराविक ठिकाणी आणि परवा सुद्धा आज इंदापूरला सुद्धा ज्या काही गोष्टी झाल्या हे काही अशोभनीय आहेत, असं होऊ नये. मी या मताचं डेडलाईन जे दिली.